अंबड लिंक रोडवरील भंगार बाजार प्रकरणावर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये न्यायालयानं भंगार बाजार हटविण्याचे आदेश दिलेत. न्यायालयाकडून भंगार व्यावसायिकांच्या बाजूने निकाल मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र न्यायालयानं पालिकेच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाच्या या निकालाचा आदर करणार असल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं. पालिका प्रशासनाच्या कारवाईला पूर्ण सहकार्य केलं जाईल, त्यामुळे पालिकेनंही बळाचा वापर न करता स्वतःहून दुकानं हटविण्यासाठी वेळ द्यावा, जेणेकरून व्यावसायिकांचं आर्थिक नुकसान होणार नाही अशी भावना नाशिक ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष आलम खान यांनी व्यक्त केली. हमने इस कार्रवाई के अगेंस्ट हाईकोर्ट में सुनवाई रखी थी. आज 11 तारीख को सुनवाई हुई. हम ये चाहते थे कि हमें स्टे मिले, हमें थोड़ा सा वक्त मिल जाए ताकि हम व्यापारियों का ज्यादा नुकसान ना हो पाए. लेकिन नगर पालिका और बाकी जो भी संबंधित विभाग हैं उन सब से हमारी रिक्वेस्ट है कि हमारा ये भी बताना है कि हमें हाईकोर्ट से स्टे नहीं मिला है. उनसे हमारा ये रिक्वेस्ट है कि अगर मुमकिन हो तो हमें थोड़ा और वक्त दें. वैसे भी हमने हमारे लोगों को कहा हुआ है कि हर आदमी अपने अपने अनधिकृत शेड वगैरह को खोल ले और कानूनी प्रक्रिया का पूरा सहयोग करें. हमें उम्मीद है कि हमारे लोग कानून के आड़े नहीं आएंगे और उनका पूरा सहयोग करेंगे. परमिशन नहीं था इसके लिए खोल रहे हैं. जिस हिसाब से आदेश मिला, नोटिस मिला, उस हिसाब से आदेश का पालन कर रहे हैं. आदेश का पालन कर रहे हैं बस. परमिशन क्या, कई लोग हैं ना, सब कोई मुल्क है, कोई कहीं है, जो सब मिलेंगे ना तो एक साथ में हो पाएगा. अभी पैसे की वजह, पैसे भी नहीं है, किसी के पास है किसी के पास नहीं है. अभी हम लोग अपना सेट खुद से खोल रहे हैं. अभी नगर पालिका का हमको परमिशन नहीं मिला है और फाइल डाला है हमने, इसलिए अभी नगर पालिका कल कार्रवाई करने का ये किया है. इसलिए हम लोग खुद से खोल रहे हैं ताकि नगर पालिका को कोई अड़चन न आए. माल उठे आले तो माल खराब हो मोड़े तेजा मोड़े नहीं खाली करता माता को परमिशन घटले हो तो परमिशन टाकते हैं ना. परमिशन साठी टाकेले फाईल गेलेली आहे पुढे. ते नऊ महिन्यापासून पैसे नाही होते म्हणून आता पैसे आले तर मग फाईल टाकलेली आहे. पैसे आले तर आता बांधकाम करू सुरुवात. न्यायालयाच्या या निकालानंतर लागलीच व्यावसायिकांनी सहकार्याची भूमिका घेत स्वतःहून जी अनधिकृत दुकानं आहेत ती हटवण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयाच्या निकालाचा आदर आणि आगामी काळात होऊ घातलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी व्यावसायिकांनीच पुढाकार घेत दुकानं काढण्यास सुरुवात केली आहे. सण उत्सवाच्या काळात पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या यंत्रणेवर ताण पडणार नाही यासाठी भंगार असोसिएशननं पुढाकार घेतला असून पोलीस आणि महापालिकेकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे. किरण आहेर, दिशा न्यूज, अंबड.